हिंदू काळ नाही, हिंदू आमची जीवनशैली आहे, जीवन पद्धत आहे. साधारण गेली 30 वर्ष राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अनेक निवडणुकांचा अनुभव आहे. स्वतः महानगरपालिकेच्या अनेक निवडणुका लढलेलो आहे, त्यामुळे ह्याची सवय होती. पण एक विधानसभेचा उमेदवार म्हणून ही पहिलीच निवडणूक मी लढवत होतो. आज का आमच्या पक्षाचं एक साधारण स्ट्रक्चर हे ठरलेलं असं, उमेदवाराला नियोजनात च्यात फार लक्ष घालण्याची आवश्यकता नसते. आमचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळं प्लॅनिंग करतात. उमेदवारांनी फक्त प्रचारापुरतं त्या ठिकाणी जायचं असं, काय काय झालं काय नाही झालं हे अपडेट दिले जातात. त्यामुळं प्रचार करत असताना असा वेगळा ताणतणाव काही नव्हता, फक्त जे आखीव होतं त्या पद्धतीने प्रचार करत गेलो. हजारो कार्यकर्ते बरोबर होते, पक्षाचं नियोजन होतं, त्यामुळं प्रचार हा सुसह्यपणे वाटला. आजच्या काळामध्ये पालिकेचे निवडणूक लढले त्या टायमाला जो अनुभव होता आणि आत्ताच्या प्रचारामध्ये अगदी दिग्गज नेते वगैरे सगळे तुमच्या प्रचारासाठी आले होते, तो अनुभव कसा वाटला? नाही, आता कसं आहे की ज्यावेळेस कुठलीही पोटनिवडणूक असती त्यावेळेस त्या पक्षाचा कार्यकर्ता, आज तो नेता झालेला असेल तरी, प्रत्येक पक्षाचा नेता कार्यकर्ता हा ज्या ठिकाणी निवडणूक असती तिथं जातो. कारण राजकारणाचा, राजकीय पक्षांचं हेच हेतूच आहे की आपल्या विचाराची माणसं निवडून आणणं आणि त्या पद्धतीने जनतेची सेवा करणं. त्यामुळे जिथं कुठं मी स्वतः दिल्लीत निवडणुकीच्या प्रचाराला गेलेलो आहे, उत्तर प्रदेशमध्ये गेलेलो आहे, ज्या ज्या ठिकाणी का पोट निवडणूक लागल्या तिथं गेलो, मुंबईत गेलो. त्यामुळे आमच्याकडे ही पद्धतच आहे की आम्ही ज्यावेळेस पोटनिवडणूक किंवा इतर आपल्याकडे निवडणूक नसती त्यावेळेस त्या ठिकाणी प्रचाराला जातच असतो. प्रचार करतानामध्ये विरोधकांची अशी चर्चा आहे की तुम्ही हिंदू कार्ड वापरूनच प्रचार केलेला, तुम्ही काय विचारलं का मुस्लिम कार्ड का वापरलं? हिंदू कार्ड नाही, हिंदू आमची जीवनशैली आहे, जीवन पद्धत आहे. आम्ही रोज त्या पद्धतीने जीवन जगतो. आम्ही प्रचारापुरतं कधी हिंदुत्व केलं नाही. आज आमच्या जीवनशैलीमध्ये सकाळपासून पूजा अर्चा देवदर्शन ह्यांनी आमचा दिवस चालू होतो. त्या आमच्या धर्माचं रक्षण करणं, आमच्या धर्माचा प्रचार प्रसार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. त्याचा आम्ही हे फक्त निवडणुकीपुरतं करत नाही. मी एका गणपती मंडळाचा गेली 40 वर्ष कार्यकर्ता आहे. आज ज्या गणपतीचं श्रद्धास्थान आज संपूर्ण देश झालेला आहे, अशा ठिकाणी मी गेली 40 वर्ष काम करतो आहे.